नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना भाजपसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. कारण शहरातील 151 जागांपैकी 76 जागांवर भाजप महिला आघाडीनं दावेदारी केली आहे. पुरुष कार्यकर्त्यांच्या पत्नीला तिकीट देऊ नये, महिलांसाठी आरक्षित असलेली जागा भाजप महिला आघाडीच्याच कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी नागपूर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महापालिका निवडणुकीत महिलांना 50% आरक्षण आहे, म्हणजेच नागपूरमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या 76 जागा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाव्यात असा दावा भाजप महिला आघाडीनं केलाय आणि यामुळे तिकीट वाटप करताना निवड समितीची डोकेदुखी आता वाढताना दिसतीय. संपूर्ण शहरामधनं बहुसंख्येने महिलांनी दावेदारी मागितलेली आहे आणि याच्यामध्ये इतकी स्पर्धा आहे की पक्षालासुद्धा बराच विचारविनिमय करून सगळ्यांशी सल्लामसलत करून हा निर्णय घ्यायचा आहे. आज प्रत्येक क्षेत्रातनं महिला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीकडे येण्याचा ओघ वाढलेला आहे. तेव्हा ती महिला जुनी कार्यकर्ता पण असते आणि तिचं काम पण चांगलं असतं, परंतु प्रत्येक महिलेला न्याय मिळेलच हा विश्वास भारतीय जनता पार्टी देईल.